Question 7. The post is to be pulled out of the ground using two ropes A and B. हा जो पोस्ट आहे ग्राउंड मधला याला आपल्याला बाहेर काढायचा आहे युझिंग दिस टू रोप्स ए अँड बी. इफ द रिझल्टंट इज 1200 न्यूटन व्हर्टिकली अपवर्ड, रिझल्टंट वर आहे, देन फाइंड दिस टी अँड दिस थिटा. सो सगळ्यात पहिली स्टेप आपण नेहमी करतो ती आहे समेशन ऑफ एफएक्स लिहून घेणं आणि समेशन ऑफ एफ वाय लिहून घेणं. आता समेशन ऑफ एफएक्स आणि एफ वाय किती येणार तर बघा, त्यांनी दिलंय रिझल्टंट आहे 1200 न्यूटन व्हर्टिकली अपवर्ड. वर्टिकल आहे म्हटल्यावर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट 0 असणार आणि तो व्हर्टिकली अपवर्ड आहे, अपवर्ड म्हणजे वर, सो इट विल बी प्लस 1200 न्यूटन फॉर एफ वाय. सो दोन कंडिशन लिहून घेतलेल्या आहेत. सेकंड स्टेप असते आपण रिझॉल्युशन ऑफ द फोर्सेस करून घेऊया. दिस विल बी 600 cos 60 बिकॉज नियर टू द अँगल अँड दिस विल बी 600 sin 60 अवे फ्रॉम द अँगल. Then this will be t sine theta because away from the angle, and this will be t cos theta because near to the angle. Resolution करून घेतलेला आहे. First step वापरणार आहे मी summation of fx is equal to 0. fx म्हणजे सगळे horizontal, so हा right ला चाललाय, that is 600 cos 60 plus and this is minus t sine theta इज इक्वल टू 0. देअरफोर हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल टी साइन थीटा इज इक्वल टू 600 cos 60, दॅट इज इक्वल टू टी साइन थीटा इज इक्वल टू 300. आता सेकंड स्टेप, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 1200. वाय म्हणजे वर जाणारे, हे दोघेही वर चाललेत पॉझिटिव्ह मध्ये, सो इट विल बी 600 sin 60 प्लस टी कॉस थीटा इज इक्वल टू 1200. देअरफोर टी कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे तर 1200 minus 600 sin 60, सो 1200 minus 600 sin 60 इज 680.38. आता बघा, पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला टी साइन थीटा मिळालाय, दुसऱ्या इक्वेशन मध्ये टी कॉस थीटा मिळालाय. इफ आय डिवाइड दिस dividing we get t sin theta upon t cos theta is equal to 300 divided by 680.38. so jar t cancel jala tar aplyala mil sin by cos is tan theta will be equal to this 300 upon 680.38. therefore theta will be equal to 23.8. काय करायचे आपल्याला, टॅन इनवर्स करायचे आहे. टॅन इनवर्स केल्यावर तुम्हाला मिळेल थीटा इज इक्वल टू 23.8. आता आपल्याला टी काढण्यासाठी आपण हा 23.8 फक्त या इक्वेशन मध्ये पुट करूया. दिस 23.8 विल बी गेट गो हिअर, सो देअरफोर आय राईट ओव्हर हिअर, देअरफोर t into sine 23.8 is equal to 300. therefore t will be equal to 300 divided by sine 23.8, that is equal to 743.6 newton. this is the force, so it will become 743.6 newton. so aplyala find karayacho to t ani theta, this is the theta, this is the